मार्गासाठी बाधित झालेल्या पाईपलाईनच्या भरपाईपोटी 1,43,000 धनादेश काढून देण्यासाठी 7,000 लाच घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या कर्मचाऱ्यांना जखमी करून चारचाकी वाहनातून फरार झालेला तलाठी सूरज नळे यास पोलिसांनी मंगळवेढा सोलापूर महामार्गावर ताब्यात घेतल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणातील खासगी व्यक्ती पंकज चव्हाण राहणार सेलेवाडे यास 4 दिवसाची पोलीस कोठडी दिलाय. या प्रकरणात लाचेची रक्कम स्वीकारून तलाठी सूरज नळे हा फरार झाला होता. त्याची चारचाकी गाडी कामतीजवळ पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या लाच प्रकरणाने नेहमी चर्चेत असलेले प्रांत कार्यालय आणखीन चर्चेत आलाय. दरम्यान तलाठी नळे यांच्याकडून या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत का हे तपासात समोर येणार आहे.